हाय फ्रेंड्स, मी मुक्तल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच 31 जुलै 2023 रोजी दुपारी वन विभागातील लेखापाल या पदासाठी पेपर झाला. तर तो पेपर जो आहे तो दिलेला जो विद्यार्थी आहे, माझा विद्यार्थी, त्याने स्वतःहून मला ॲनालिसिस पाठवलेला आहे की वन लेखापालचे नेमके कोणत्या विषयावर कोणत्या टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत वगैरे, ती सर्व माहिती त्यांनी दिलेली आहे. तर ती सर्व माहिती आपण पाहूयात. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला वनरक्षकसाठी टे सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि वनरक्षक टे सिरीज विकत घ्या. याच्यात तुम्हाला एकूण 15 टेस्ट दिलेल्या आहेत, प्लस पर्यावरणाच्या प्रश्नांची वेगळ्या PDF दिलेल्या आहेत. 200 जास्त प्रश्न दिलेले आहेत पर्यावरणाचे. आणि टीशे ज्या पद्धतीचे प्रश्न विचारत आहे ना, तसेच प्रश्न ॲक्च्युअलमध्ये या टेस्टमध्ये मी दिलेले आहेत. तर पहा आता या ठिकाणी विद्यार्थ्याने काय माहिती दिलेली आहे. आज मी अकाउंटचा पेपर दिला, म्हणजे अकाउंट म्हणजेच आपला लेखापालचा पेपर त्यांनी दिलेला आहे. आता त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीमध्ये काय म्हणतात ते, तर रिझनिंग इझी होती, म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न इझी होते. ऑल टॉपिकला रिचड केलं होतं, म्हणजे त्यांनी सर्व टॉपिकचे प्रश्न अच्छा म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये जे काही टॉपिक्स येतात ना, त्या सर्व टॉपिकवर प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. आता एक लक्षात ठेवा की गणितामध्ये एकही प्रश्न आलेला नाही, सकाळच्या शिफ्टमध्ये सुद्धा आलेला नाही आणि दुपारीसुद्धा आलेला नाही आहे. आणि मग रिझनिंगमध्ये मी फोनवर त्यांच्याशी बोललो, ते लाईव्ह येणार होते फोनवर, पण प्रवासामध्ये असल्यामुळे त्यांना 1.5 तास लागणार आहे अमरावतीला पोहोचायला, त्यामुळं मग ते लाईव्ह आत्ता येऊ शकले नाही. ते म्हणले सर रात्रीच्याला मी फोन करतो घरी गेल्यानंतर, तेव्हा मग लाईव्ह तुम्ही मला विचारा, मी तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये माहिती देईल. तर रिझनिंगमध्ये त्यांनी जे टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये बैठकी वस्तूवर प्रश्न होते, संख्यामालेवर होते, अक्षरमालेवर होते, रांगेतील क्रम, नातेसंबंध, असे वेगवेगळ्या टॉपिकवर, म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये जेवढे टॉपिक येतात ना, त्या सर्व टॉपिकला त्यांनी ऑलमोस्ट टच केलं. आकृतीवर प्रश्न होते असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे पहा, मराठी एकदम इझी होतं असं त्यांचं मत आहे, अतिशय सोपं होतं मराठी. त्याच्यामध्ये अलंकारवर 3 प्रश्न होते. अलंकार हा सोपा टॉपिक आहे मराठीचा, त्यामुळं व्यवस्थित करा. सकाळच्या शिफ्टलासुद्धा अलंकारवर 2 प्रश्न होते, आतासुद्धा 3 प्रश्न आलेले आहेत. आता नेमके कोणते प्रश्न होते त्यांनी पाठवलेलं नाही आहे. आणि मग बाकी समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, मनी, हे तर शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वाक्याचा टाळवळठा, समास, प्रयोग, त्याच्या समास, प्रयोग, वाक्याचा टाळ, लिंग, वचन, हे टॉपिक तुम्ही आवर्जून करून ठेवा. आणि शब्दांच्या जाती, हे टॉपिक मराठी व्याकरणामध्ये महत्त्वाचे आहेत. इंग्लिश ग्रामर इझी टू मॉडरेट, म्हणजे सोपं ते मध्यम स्वरूपाचा होतो इंग्लिश ग्रामर. त्याच्यामध्ये EDM म्हणजे मनीवर 2 प्रश्न होते, सिनॉनिमवर 4 प्रश्न होते, नरेशन व्हाईस, हां चेंद व्हाईसवरसुद्धा प्रश्न होता. त्याच्यानंतर एरर डिटेक्शन, म्हणजे आपण ज्याला स्पॉट द एरर म्हणतो, त्याच्यावर 4 ते 5 प्रश्न विचारले होते इंग्लिश ग्रामरमध्ये. आता याच्यामध्ये नेरेशन म्हणजे त्यांनी काय, मला वाटते पॅराजेंबलचं दिलेलं असेल, तर इंग्लिशमध्ये पॅराजेंबरवर पण प्रश्न आहेत, स्पॉट द एररवर पण प्रश्न आहेत, चेंद व्हाईसवर आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवर आहेत, जेंडर, नंबर, हे पण करून ठेवा. जरी या शिफ्टला नाही आले तर पुढच्या शिफ्टला येऊ शकतात. ते हे महत्त्वाचे टॉपिक आहेत इंग्लिश ग्रामरचे. त्याच्यानंतर मराठी आणि इंग्लिश ग्रामरला पॅशेजच्या संदर्भात काही त्यांनी माहिती दिलेली नाही, पॅशेज आला की नाही ते, लाईव्ह आले तर मग आपण त्यांच्याकडून माहिती घेऊयात. परत पुढे पहा, GK महाराष्ट्रावर 2 प्रश्न होते फक्त, आणि स्टॅटिक GK होतं. स्टॅटिक म्हणजे माझं जे GK ईबुक आहे ना, त्याच्यातच मी स्टॅटिक GK सर्व दिलेलं आहे, तसेच प्रश्न आहेत. त्याच्यानंतर म्हणजे स्टॅटिक GKवर जास्त फोकस होता, म्हणजे चालू घडामोडीवर फोकस नव्हता. त्याच्यानंतर डान्सवर प्रश्न होते आणि करंट ओव्हरऑल इंडिया, म्हणजे स्टॅटिक GKवर जास्त प्रश्न, करंटवर 1-2 प्रश्न, मी चालू घडामोडीवर प्रश्न नव्हता असं म्हणलो, सॉरी ते बोलण्याच्या ओढ्यात. तर करंटवर विचारले प्रश्न, पण ते भारतीय स्तरावरचे विचारलेले आहेत असं त्यांचं मत आहे. तर हे त्यांनी ॲनालिसिस कोणी पाठवलेलं आहे, तर उमेश बल्लाळ यांनी पाठवलेलं आहे. तर उमेश बल्लाळ यांचा मी मनापासून आभार आहे. आणि तुमचाही पेपर झाल्यावर ॲनालिसिस पाठवतचा नंबर आहे 88 06 06 86 18, हा जो माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे, याच्यावर मला तुमचा पेपर झाल्यानंतर प्रश्न आठवले तर ठीक आहे, नाही तर असं तरी ॲनालिसिस पाठवत जा, जेणेकरून ॲक्च्युली पेपरमध्ये काय येतं हे मुलांना कळेल आणि त्या मी मुलांना ते सांगेल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी वनरक्षक भरती 83 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे.
आणि ही दुसरी आवृत्ती आहे. तसंच त्यांचं TCS 39 प्रश्नपत्रिका संचसुद्धा आहे आणि प्रिव्हियस पेपर महत्त्वाचे आहे सोडवणं, कारण तसेच प्रश्न विचारले जात आहेत. तर हे TCS 39 प्रश्नपत्रिका संचमध्ये त्यांनी प्रिव्हियस प्रश्न दिलेले आहेत. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ही दोन्ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल चोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.